मनापासून स्वागत। आज आपल्याला माहिती आहे की सकाळीच लॉकडाऊनचा काळ वाढवण्यात आलेला आहे। 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी 10 वाजता देशाला उद्देशून एक भाषण केलं आणि सांगितलं की हा लॉकडाऊन वाढवणं हे अपरिहार्य आहे। 20 एप्रिलपर्यंत काही प्रगती होते का, ज्या भागात प्रगती होते, ज्या राज्यांमध्ये प्रगती होते, कोणत्या भागात प्रगती होते, जिल्हे असतील, राज्य असतील, कसबे असतील, कुठेही जिथे जिथे करोनाच्या ची बाधा झालेली आहे तिथे काही सुधारणा होती का, तिथे सामाजिक शिस्त कशा प्रकारची आहे, हे सगळं लक्षात घेऊन त्यानंतर लॉकडाऊनच्या संदर्भात म्हणजे त्यामध्ये काही ठिकाणी काही अपवाद करता येईल का, काही ठिकाणी उद्योगधंद्यांना सुरुवात करता येईल का, वाहतूक थोडीशी वाढवता येईल का, सुरळीत करता येईल का, याचा त्यानंतर थोडासा विचार होणार। पण तरीसुद्धा 3 मेपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे हे नक्की आहे। नरेंद्र मोदी यांनी हे स्पष्ट करून यासंबंधीची अनिश्चितता दूर केली। परंतु आजच दुसरी घटना जी घडली ती अतिशय गंभीर आहे। ती म्हणजे मुंबईमध्ये बांद्र्याला स्टेशनच्या जवळ हजारो मजूर, मुख्यतः मजूर एकत्र आले आणि त्यांनी अशी मागणी केली आम्हाला आपापल्या गावी जायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही काहीतरी व्यवस्था करा म्हणून त्यांचा आक्रोश, त्यांचं आक्रंदन, त्यांच्या घोषणा या सगळ्या मुंबईने बघितल्या। हे केवळ मुंबईत झालं नाही, सुरतमध्ये झालं, मुंबईला झालं, हैदराबादमध्ये झालं, म्हणजे तेलंगण राज्यात झालं, ठिकठिकाणी असे प्रकार घडले। आणि त्यामुळे ज्या दिवशी नरेंद्र मोदींनी सांगितलं की भारताची प्रगती करोनाबाबत, भारताची लढाई अतिशय चांगल्या दिशेने चांगल्या पद्धतीने चालू आहे, त्याचवेळी त्याच्यामधल्या उणीवासमोर आहे। म्हणजे गेले काही दिवस आपण बघतो की नरेंद्र मोदी हे सातत्याने देशापुढे येऊन भाषण करतात। पहिल्यांदा त्यांनी करोनाच्या संबंधी संपूर्ण देशाला एक प्रकारचा इशारा देणं असेल किंवा सावधान सावधगिरीचा सल्ला देणं यासाठी देशाला उद्देशून भाषण केलं। त्यानंतर आपण बघितलं की थाळ्या वाजवायला सांगण्यात आल्या, घंटा वाजवायला सांगण्यात आल्या। त्यानंतरच्या टप्प्यामध्ये आपण बघितलं की त्यांनी सांगितलं की सगळे दिवे बंद करा आणि मेणबत्त्यांचा प्रकाश पसरू द्या। शिवाय त्याच्या पलीकडे त्यांनी असं सांगितलं की टॉर्च असेल, कुठलाही प्रकाश पाडा आणि आपण एकजुटीने या सगळ्या संकटाचा सामना करतो आहोत अशा प्रकारचा संदेश द्या। असं त्यांनी सातत्याने, तुम्ही बघितलं असेल तर नरेंद्र मोदींनी या प्रकारची कामं केलेली आहेत, या प्रकारचं आवाहन केलेलं आहे। पहिल्यांदा सुरुवातीला ही गोष्ट ठीक आहे की आवाहन करणं आवश्यक असतं, देशामध्ये जे काही भयाचं वातावरण असेल तर ते भयाचं वातावरण निर्माण होऊ नये, आम्ही तुमच्या मागे आहोत, लोकांच्या मागे आहोत आणि लोक आपण सगळे एकत्र आहोत अशा प्रकारचं एक प्रकारचं भावनिक आवाहन करणं आवश्यक असतं, त्याचं मी समर्थन सुद्धा केलेलं आहे। परंतु जेव्हा नुसतंच पोकळ आवाहन केलं जातं किंवा सांगायचं लोकांना की आपण सगळे एकत्र आहोत, सगळं जग एकत्र आहे, करोनाचा मुकाबला करण्यामध्ये कुठलाही प्रकारचा आपण कमतरता ठेवलेली नाही आहे, तुमच्या अडचणी मला मान्य आहेत, तुम्ही ज्या पद्धतीचा त्रास सहन करत आहात तो आम्हाला माहिती आहे, परंतु हे संकट आपल्याला पेलावं लागेल, त्याच्याशी लढावं लागेल आणि म्हणून मी तुमच्याकडनं अमुक गोष्टीची मागणी करतो आहे की थोडासा तुम्ही त्याग करा, थोडी कोशिश सोसा, थोडं सहन करा, असं सातत्याने मोदीजी सांगतो। एवढंच नव्हे तर त्यांनी जे गोरगरीब आहेत, मजूर आहेत, स्थलांतरित जो सगळा समाज आहे, मायग्रंट्स ज्याला म्हणतो ते आहेत, त्यांच्याबद्दल त्यांनी आपली कणव व्यक्त केली, कळवळा व्यक्त केला। पण एवढ्यानी सगळं समाधान होईल, सगळ्या गोष्टींचं समाधान याच्यातनं निघेल? केवळ पोकळ घोषणा करणं, पोकळ वर्गणा करणं, शिवाय मोदीजींना एक सवय आहे की शाब्दिक कोट्या करणं किंवा शब्दांशी खेळ करणं,
त्यामुळे त्यांनी सप्तपदीची एक घोषणा केली आणि त्यांनी सांगितलं की अनेक त्यांनी सूचना केल्या, त्यापैकी एक सूचना की घरातल्या ज्येष्ठांचा तुम्ही आदर करा, त्यांचे प्रश्न समजावून घ्या, त्यांना आधार द्या, अशा प्रकारच्या गोष्टी. माझ्या मते एखाद्या घरातल्या वडीलधाऱ्या माणसांनी सांगावं तशा प्रकारच्या या गोष्टी सांगतात मोदी. मला तर संपूर्ण भाषण ऐकताना असं वाटत होतं की हे काही कीर्तन चालू आहे का प्रवचन चालू आहे एखाद्या महाराजांचं एखाद्या बुवांचं. म्हणजे एखाद्या बाबा बुवांनी प्रवचन करणं वेगळं की मी असं असं सांगतो तुम्हाला काय करा, तुम्ही मी सांगतो त्याप्रमाणे करा आणि मग बघा काय करायचं, पुढच्या तुमच्या जीवनाशी माझा संबंध नाही, मी तुम्हाला फक्त माझे विचार आहे. मोदीजी हे देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांना केवळ भाषणं करण्यासाठी नेमलेलं नाही. लोकांनी प्रेरणा द्यावं, लोकांना प्रेरणा द्यावी. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये असतात बघ असे मॅनेजमेंटची भाषणं द्यायला, मार्केटिंगच्या बद्दलचे सल्ला द्यायला, अशा किंवा मोटिवेशन देण्यासाठी अशा प्रकारचे वक्ते कंपन्यांमधनं बोलवले जातात. शाळांमध्ये कॉलेजमध्ये बोलवले जातात कधी कधी पाहुणे म्हणून. म्हणजे पाहुण्यांनी येऊन भाषण करायचं आणि निघून जायचं आणि तुम्हाला काय करायचं ते करा, तुम्ही तुमचं भवितव्य तुमच्या हातात, माझा काही संबंध नाही त्याशी, मी फक्त भाषण करणार, मी जाणार. आजचं बघितलं आपण तर वांद्र्याचा मुंबऱ्याचा जो काही आक्रोश होता तो कशासाठी होता? म्हणजे अशी अफवा पसरली, काही माध्यमांनी असं सांगितलं की स्पेशल गाड्या सोडण्यात येणार आहेत मायग्रंट म्हणजे स्थलांतरित मजुरांसाठी, ज्यांना आपल्या घरी जायचं, ज्यांना घरी जाण्यासाठी त्यांनी बरीच लगबग केली, दुधाच्या टँकरमधनं लपून ट्रकमध्ये लपून मिळेल त्या वाहनामध्ये किंवा चालत असे लोक चालले होते, त्यांना त्या त्या ठिकाणी अडवण्यात आलं कारण करोनाचा फैलाव होऊ नये म्हणून. म्हणजे ते करोनाचा फैलाव करत होते असं नाही, परंतु ते मोठ्या समूहाने ते चाललेले होते आणि अशा वेळी काहीही घडू शकतं. सोशल डिस्टन्सिंग आपण ज्याला म्हणतो की एकमेकामध्ये अंतर ठेवायला पाहिजे आता करोनाच्या बाबतीत, ते पाळण्यासाठी म्हणून त्यांना त्या त्या ठिकाणीच अडवण्यात आलं, तिथे त्यांची व्यवस्था करण्यात आली. परंतु या स्थलांतरित मजुरांचं म्हणणं काय होतं की आम्हाला आमच्या घरी जायचं आहे, आम्हाला तुम्ही त्या राज्यांनी निवारा दिला आहे ठीक आहे, त्यांना आम्ही धन्यवाद देतो, ते आम्हाला खायला देत आहेत आम्ही त्यांना धन्यवाद देतो, पण इथे आमचं काही काम नाही आहे, कारण आम्ही ज्या बांधकामाच्या साईट्सवर काम करतो किंवा आम्ही जी छोटी मोठी कामं करतो फेरीवाले म्हणून काम करतो किंवा एखाद्या ठेकेदाराकडे काम करतो, ते आमचं आता काम राहिलेलं, आमच्याकडे काम नाही आहे. त्यात आमच्या मुलाबाळांना आम्हाला पैसे पाठवता येत नाही, आम्हाला आमच्याकडेच पैसे नाही आहेत, आम्हाला मुलाबाळांची काळजी वाटते, तिथे त्यांना काही अडचण आली, त्यांना काही पैशाची अडचण आली तर आमची मदत होईल आणि आम्हाला आमच्या कुटुंबाबरोबर या संकटाच्या समयी आम्हाला आमच्या कुटुंबाबरोबर राहायचं, ही त्यांची भावना आहे. सर्वसाधारण मध्यमवर्ग काय म्हणतोय आज की यांना काही अकल आहेत की नाही, हे आपले चाललेत ज्याच्याने हे कशासाठी जातात आता, सोशल डिस्टन्सिंग त्यांनी पाळायला पाहिजे, त्यांनी अमुक करायला पाहिजे, त्यांनी तमुक करायला पाहिजे, ते शौक म्हणून चालले नाहीत आपल्या गावी, त्यांना जाणं भाग आहे, किती दिवस राहणार तुम्ही अशा प्रकारे? सगळ्यांसाठी निवारा सगळ्यांसाठी झाला असं नाही, तो निवाऱ्यामध्ये तिथे अडचणी खूप आहेत, टॉयलेट्स कमी आहेत, हे संकट मोठं आहे, त्यामुळे सगळी सोय त्या त्या राज्यांना करणंही शक्य नाही, पण त्यांना जायचं होतं आणि त्यांचा विचार लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी करण्यात आला नाही, ही मोठी चूक कोणी केली? ही चूक झाली आहे म्हणजे या प्लॅनिंगबद्दल मोदी सरकारची चूक. ज्या पद्धतीने नोटाबंदीच्या वेळी जशा चुका झाल्या होत्या त्यावेळी सगळ्यात जास्त त्रास असंघटित क्षेत्रातल्या मजुरांना कामगारांना ज्यांचं हातावर पोट आहे त्यांनाच झाला आणि यावेळी तसंच झालं. पण यावेळीची गोष्ट बघा, मोदीजींना काय सवय आहे की सर्व गोष्टीचं श्रेय फक्त स्वतःकडे घ्यायचं, आपल्या कुठल्याही मंत्र्यांना ते कुठल्याही प्रकारचं श्रेय देत नाही. बघा
मी सुरुवातीलाच म्हटलेलं होतं काही दिवसांपूर्वी की आरोग्यमंत्री हर्षवर्धन हे डॉक्टर आहेत, अनुभवी डॉक्टर आहेत, दिल्लीचे मुख्यमंत्री होते, मंत्रिमंडळाचा त्यांना चांगला अनुभव आहे, कॉम्पिटंट माणूस आहे, पण तरी सुद्धा त्यांना पत्रकार परिषदा घेऊन दिल्या जात नाही. कुठेही ते आता करोना संबंधी क्वचित टेलिव्हिजनवर कधी आले असेल त्याच्या पलीकडे आम्ही काय करत आहोत सरकार म्हणून आम्हाला काय करायचं हे सांगण्यासाठी आरोग्य आणि होमचे अधिकारी किंवा अन्य अधिकारी येत आहेत, सनदी अधिकारी येत आहेत, रोज पत्रकार परिषदा घेत आहेत. पण हर्षवर्धन या डॉक्टर हर्षवर्धन यांना मात्र मीडियासमोर क्वचितच येऊन दिलं गेलं, त्यांना समोर आणलं गेलं ना. शिवाय लॉकडाऊनच्या बद्दल धोरण ठरवताना हे जे नियोजन करण्याची आवश्यकता होती की त्यामुळे काय काय गोष्टी लॉकडाऊनच्या वेळी सगळं निर्माण होऊ शकतात आणि कशा प्रकारची आपली पूर्वतयारी असली पाहिजे याचा नीट विचार केला गेला नाही. मोदीजी असं म्हणाले की अन्य देशांच्या तुलनेमध्ये आपण खूपच प्रगती केलेली आहे. एवढंच नव्हे तर त्या पुढे जाऊन ते असं म्हणाले की 600 किंवा अशीच काही कोविड-19 साठी आम्ही हॉस्पिटल्स तयार केलेली आहेत, व्यवस्था केलेली आहे, 1,00,000 बेडची व्यवस्था केलेली आहे. पण त्या ठिकाणी इमर्जन्सी वॉर्ड्स नाही आहे तिथे सगळ्या ठिकाणी. शिवाय त्यांनी किती जणांचं टेस्टिंग केलं ते सांगितलं, ती आकडेवारी सो कमी, मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे टेस्टिंग का झालं नाही याचा ते खुलासा केला नाही. त्यांनी किती लोकांचा टेस्टिंग करण्याची व्यवस्था आहे त्याबद्दल काही सांगितलं नाही. राज्य मागणी करतात की टेस्टिंग किट्स नाही आहेत आमच्याकडे, आमच्याकडे डॉक्टरांसाठी नर्सेससाठी आमच्याकडे इक्विपमेंट नाही आहे, प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट नाही आहे, त्याचं काय करणार त्याचंही त्यांनी काही सांगितलं नाही. कशाहीबद्दल ते काही बोलले नाही. आता उद्या ते म्हणाले की उद्या काही तपशिलात काही मार्गदर्शक सूचना काही धोरणं ही जाहीर केली जाणार आहेत. आज जाहीर करायला काय हरकत होती. शिवाय एक महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे की मगाशी मी म्हटलं की मोदीजी कोणाला श्रेय देत नाही, पण जेव्हा अडचण असेल की जेव्हा प्रतिकूल काळ निर्माण होईल किंवा कदाचित लोकांची टीका किंवा शिव्याशाप सहन करावे लागतील तेव्हा ते सगळ्यांना आपल्याबरोबर आवर्जून घेत. GST वेळी जेव्हा टीका झाली तेव्हा ते म्हणाले की GST हे काही फक्त माझं धोरण नाही, सगळ्या राज्यांचे प्रतिनिधी त्याच्यामध्ये आहेत, अर्थमंत्री त्याच्यामध्ये आहेत, ते केवळ माझं धोरण नाही, अशा प्रकारची त्यांनी भूमिका घेतली. उच्चही म्हणजे मी तुम्हाला सांगतो आधारच्या वेळी सुद्धा जेव्हा ते विरोधात असतात होते तेव्हा आधारवरती टीका केली होती आणि आधार ज्या पद्धतीने राबवण्यात आलं किंवा आधार संबंधी बाकीच्या बऱ्याच गोष्टी करण्यात आल्या त्यावेळी टीका झाली तेव्हा त्यांनी सांगितलं की हे काँग्रेसचं धोरण होतं म्हणून आणि तेच आम्ही केलेलं आहे आणि हे सगळे माझ्याबरोबर होते आणि आता माझ्यावर टीका करतायत. यावेळी त्यांनी काय केलं की खूप उशिराने राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबरच्या मीटिंग्स घेतल्या आणि त्यांनी आवर्जून असं सांगितलं की लॉकडाऊनचा पिरियड वाढवावा लागेल. आता लॉकडाऊनचा काळ मुदत वाढवणं हे अनेक लोकांना आवडणार नाही आहे कारण त्यांच्या रोजी रोटीवरती गदा आलेली आहे. अशा वेळी ते लोक सरकारवर किंवा मोदीजींवर टीका करतील म्हणून मोदीजींनी अगोदरच सांगितलं की बहुसंख्य मुख्यमंत्र्यांनी जे अशीच भावना व्यक्त केली होती त्यामुळे त्यांचा जो काही मुद्दा आहे तो विचारात घेऊन मी हा निर्णय घेतला. म्हणजे बघा कशा प्रकारे त्यांनी ही चलाखी केलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या ज्या स्थलांतरित मजुरांचं जी काही आजची जी निदर्शन होती त्यांची किंवा आजचा जो त्यांचा आक्रोश होता तो त्यांना लक्षात घेणं भाग आहे. म्हणजे आज विशेष जे आंदोलन झालं त्याची तर दखल घ्यावीच लागेलच, पण आजच्या भाषणात त्यांनी त्यांचा थोडासा उल्लेख केला की मला माहिती आहे की त्यांना अडचणी बऱ्याच फेस करायला लागेल आणि त्यांच्यासंबंधी आम्हाला काहीतरी करावं लागेल. पण तुम्ही काय करणार आहात त्यांच्या संदर्भामध्ये? ते असं म्हणाले की ज्या कंपन्यांमध्ये
छोट्या मोठ्या कंपन्यांमध्ये मजूर काम करतायत त्यांना तुम्ही काढून टाकू नका, त्यांचा पगार चालू ठेवा, असं त्यांनी आव्हान केलं. पण जर महिना महिना एखादी कंपनी चालत नसेल, कारखान्याचं काही उत्पन्नच नसेल, उलाढाल नसेल, फायदा नसेल, तर ते त्यांचा पगार देणार कुठून? मग हा जर पगार कंपन्या देऊ शकणार नसतील, त्यांचा प्रॉव्हिडंट फंड सुद्धा ते भरतील की नाही काही महिने अशी पंचायत आहे. तेव्हा या संदर्भातला बोजा जर तुम्हाला जर उत्पादनाचं चक्र चालू ठेवायचं असेल, कारण जर देशामध्ये उद्योगधंदे सुरू झाले नाहीत, उत्पादन चक्र किमान काही क्षेत्रामध्ये चालू राहिलं नाही, तर सरकारलाही महसूल मिळणार नाही, त्या कंपन्यांना महसूल मिळणार नाही, मजुरांना पगार मिळणार नाही. अशा वेळी ज्या कंपन्या जर बंद असतील आणि त्यांच्या कामगारांना त्यांनी पगार द्यावा असं तुम्ही नुसतं एखाद्या प्रवचनकार बुवाप्रमाणे सांगणार असा संदेश देत असाल, त्यांना उपदेश करत असाल, ते कशाला ऐकायला बसले? त्यांच्याकडे पैसा नसेल तर मग त्यांना पैसा किंवा त्यांना काही तुम्ही पॅकेज देणार होता, तुम्ही त्याचा काही विचारही केला नाही. मी भारतामध्ये सगळ्यात जास्त जे जो कामगार वर्ग आहे तो असंघटित क्षेत्रात आहे. 40 कोटी कामगारांच्या नोकऱ्यांवरती गदाव येणारे अशी भीती आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेने व्यक्त केलेली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असेल किंवा काही खाजगी आर्थिक संस्था असतील, त्यांनी असं म्हटलंय की आपला 1.5% विकास होईल फक्त. काही जणांच्या मते तो उडे विकास होईल, म्हणजे 0%च्याही खाली जाईल. असा जर विकासाचा दर जर असेल तर आपल्याला आता विचार करायला लागणार आहे की आपल्याला करोनाशी लढाई द्यायची ते, पण करोनाशी लढाई देताना जगण्याची लढाई त्याचं काय करणार? म्हणजे लोक असं म्हणतात की हे लोक मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत लोक वर्गाला असं वाटतंय की हे लोक एवढे बाजारपेठांमध्ये का जातात, रोज दुकानात का जातात, त्यांच्याकडे एका दिवशी रोज जाऊन तेवढेच पैसे असतात, एकेका दिवसाची खरेदी करावी लागते त्यांना, त्यांना हौस आली का रोज जायला तिकडे? त्यांनी गर्दी करू नये, सोशल डिस्टन्सिंग पाळावं, हे सगळं ठीक आहे, पण ते जेव्हा घराबाहेर पडतात तेव्हा ते गरजेपुढे बाहेर पडतात. त्यांच्याकडे बचत नसते जी मध्यम वर्गाकडे किंवा श्रीमंत वर्गाकडे आहे, तेव्हा ज्या गोरगरीब वर्गाची संपूर्ण उपेक्षा करण्यात आली. आणि ह्या प्रत्येक टप्प्यावरती आपल्या देशामध्ये हे झालेलं आहे, म्हणजे जागतिकीकरण असेल, उदारीकरण असेल, खाजगीकरण असेल, त्या प्रत्येक टप्प्यावरती गोरगरीब वर्गालाच आपली किंमत द्यावी लागली सुरुवात, आणि त्याला जी किंमत द्यावी लागली त्याचा विचार त्या त्या सरकारने केला. हे मी प्रथम घडतंय केवळ मोदी करतात असं म्हणणार नाही, अगोदरच्या टप्प्यामध्ये स्वामी मनमोहन सिंगांच्या काळामध्ये उदारीकरणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये गोरगरिबांच्या हिताचा विचार करण्यात आला नाही अशी टीका त्यावेळी मी सातत्याने केलेली आहे. केवळ मी नाही, अनेक लोकांनी केलेली आहे, अनेक अर्थतज्ञांनी केलेली आहे, पण पुढे त्यामध्ये सुधारणा झाली. आज जर आपण बघितलं असेल तर मोदीजींच्या सगळ्या भाषणामध्ये या त्यांनी हे सांगितलं की तुम्ही शिस्त पाळा, आणि शिस्त पाळली नाही तर मग आणखीन कठोर पावलं टाकावी लागतील. पण त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की ही कठोर पावलं केंद्र सरकार कुठे आणि कशी टाकणार? कठोर पावलं टाकण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था त्या राज्याकडे आहे, तिथे ज्या बाजारपेठा आहेत त्याचं नियंत्रण राज्य सरकार करतात. केंद्र सरकारकडे काय आहे संबंधित नियंत्रण करण्याची काय पावर आहे त्यांच्याकडे? केंद्र सरकार काय करू शकतं की केंद्र सरकार इकॉनॉमिक पॅकेज देऊ शकतं. महाराष्ट्र सरकारला जे 16,000 कोटी आवश्यक आहेत ते या सरकारने दिले नाहीत. अनेक राज्यांची सुद्धा ती तक्रार आहे. इकॉनॉमिक कुठल्याही प्रकारचं पॅकेज, तुम्ही 1,71,000 कोटी रुपयांचं पॅकेज दिलं. जर बाहेरच्या देशांचा विचार केला, अमेरिकेने GDP 10% पॅकेज दिलेले, काही देशांनी 5% GDP एवढा खर्च केलेला आहे, आणि आपण 1% सुद्धा खर्च केलेला नाही. मग हा पैसा जो आहे तो राज्यांना द्यायची गरज आहे. राज्यांना केवळ तुम्ही उपदेशाचे डोस पाडला, राज्य लढतायत करोनाच्या बाबत राज्य स्तरावरती.
जर इथे महाराष्ट्रामध्ये सुद्धा नर्सेस आणि डॉक्टर्सना प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट मिळत असेल, किट्स मिळत नसतील, तर ते आंदोलन करत आहेत. आणि केंद्र सरकार म्हणते आहे की हे जे काय आता खरेदी करायची आहे त्याची ती आम्हीच करणार, राज्याने करायची नाही. या प्रकारची दादागिरी केली जाते, म्हणजे राज्यांवर नको त्या प्रकारचे निर्बंध घातले जात आहेत. राज्यांना पैसा देत दिला जात नाही राज्यांच्या मध्ये, म्हणजे सगळे प्रत्येक राज्यांमध्येच हे कारखाने आहेत ना. त्या कारखान्यानं सांगे मालकांना सांगितलं होतं की तुम्ही त्यांना काढून टाकू नका, तुम्ही त्यांचा पगार कायम ठेवा. पण केंद्र सरकार काय करत? केंद्र सरकार राज्यांना पैसा देणार नाही. केंद्र सरकारनी सुद्धा लॉकडाऊनच्या काळात सुद्धा काही उद्योगधंदे, मी उदाहरण आपल्याला देतो असं की कॉल सेंटर्स भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत आणि ही कॉल सेंटर्स म्हणजे परदेशामध्ये जो काही बिझनेस चालतो त्याच्या संदर्भातली ही कॉल सेंटर्स आहेत, ही इथून चालवली जातात आणि इथे लाखो लोकांना त्याच्यामध्ये रोजगार मिळालेला आहे. भारत त्याच्यामध्ये आघाडीवर आहे. आता ही कॉल सेंटरचं काम चालतच नसेल आता इथे, तर हा बिझनेस दुसऱ्या देशामध्ये जाऊ शकेल. आता ही कॉल सेंटर्स जर आपण चालू ठेवली, त्यासाठी काही व्यवस्था केली, तर ती चालू ठेवली पाहिजे. तिथे सोशल डिस्टन्सिंग तुम्ही त्या त्या ठिकाणी ठेवा ना. मी लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा काही ठिकाणी, जसं आता तुम्ही शेतीचा विचार करणार आहात, उद्या परवा त्यासंबंधी गाईडलाईन्स होतील, पण शेतीचा विचार करताना सुद्धा तुम्हाला हे माहिती आहे का की ज्याप्रमाणे हे स्थलांतरित मजूर शहरांमध्ये आहेत त्याचप्रमाणे जसे महाराष्ट्रात ऊसतोड कामगार आहेत, तसेच वेगवेगळ्या राज्यांमध्ये अगदी बिहारपासून ते पंजाबपर्यंत हरियाणापर्यंत ग्रामीण भागामध्ये स्थलांतरित मजूर आहेत. ते अतिशय निराधार अवस्थेत, ते मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. ते त्यांना तुम्ही काय मदत करणार आहात? देशामध्ये काही काळानंतर लॉकडाऊन जेव्हा रद्द होईल, लॉकडाऊनचा काळ संपेल, मग तो मे 3 असेल किंवा कदाचित अजून काही दिवस लोटतील, त्यानंतरच्या काळामध्ये अनेक कंपन्या आपापल्या कामगारांना काढून टाकतील. आजच अशी अवस्था आहे की जो मीडिया या संबंधी बातम्या देतोय त्या मीडियामधल्या अनेक लोकांच्या नोकऱ्या आत्ताच गेलेल्या, अनेक लोकांना काढून टाकण्यात झालेल्या. मुळातच या देशामध्ये या वर्षी अतिशय विक्रमी बेकारी निर्माण झालेली आहे, त्यामध्ये या नव्या बेकारीची भर पडणार. त्याचं तुम्ही काय करणार? तुम्ही यासंबंधी काहीच बोलला नाही. या अडी अडचणींसंबंधी कुठल्याही प्रकारचा उल्लेख केला नाही तुम्ही. कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि शेतीमाल कृषी उत्पन्न बाजार समित्यांपर्यंत पोहोचण्यामध्ये सुद्धा देशात ठिकठिकाणी अडचणी येत आहेत. त्या अडचणी तुम्ही कशा दूर करणार आहात यासंबंधी तुम्ही काहीतरी सांगायला पाहिजे. हे लोकांनी किंमत द्यायची, गरिबांनी अधिक किंमत द्यायची, सहन करायचं, पण सरकारने, केंद्र सरकारने सुद्धा आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. जी प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट टेस्टिंग किट्स त्याच्या संदर्भामध्ये आपण काय करणार आहोत? पंतप्रधानांनी एक मुख्यमंत्र्यांना सांगितलं नाही आमच्याकडे पैसाच नाही आहे, आम्ही काही करू शकत नाही, असं पंतप्रधानांच सांगत असते, तर मुख्यमंत्र्यांनी कोणाकडे बघायचं? सामान्य माणसांनी कोणाकडे बघायचं? तुम्ही तुमचा खर्च कमी करताय, कुठला खर्च कमी करताय तुम्ही ते तुम्ही सांगायला पाहिजे. तुम्ही आता स्मारक पुतळे वगैरे हे सगळं बंद करा, दिखाव योजना बंद करा. सोनिया गांधींनी सुद्धा काही सूचना केलेल्या आहेत. यासंबंधी राजकारण न करता आणि केवळ स्वयंकेंद्रीय आत्मकेंद्री सगळं फोकस स्वतःकडे घेण्याचं राजकारण न करता तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्या ना. डॉक्टर रघुराम राजन यांना IMF सारखी संस्था सल्लागारपदी पुन्हा बोलवते, सल्ला घेते. आता तुम्ही का नाही घेत त्यांचा सल्ला? त्यांना का नाही बोलवत तुम्ही? अमर्त्य सेन आहेत आपल्याकडे, अरविंद पानगरी आहेत, अरविंद सुब्रमण्यम अगोदरचे अनेक तज्ज्ञ आहेत इथे ज्यांनी काम केलेलं आहे. अशा तज्ज्ञांना, अर्थतज्ज्ञांना, वैज्ञानिकांना, तंत्रज्ञांना बोलवा ना तुम्ही. विरोधी पक्षांची तुम्ही दिवसेंदिवस मीटिंग घेतली नाही,
तुम्ही कोणाचा सल्ला घेत नाही. डोनाल्ड ट्रम्प तिथे उच्चरोज प्रेसला संबोधित करतात, मॅक्रॉन संबोधित करतात उच्चरोज. तुम्ही का नाही जात मीडिया पुढे, मीडियाच्या प्रश्नांना तुम्ही काय उत्तर देत? मग या संकटाच्या काळामध्ये या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या की बाबा शेवटी करोनामुळे लोकांचा बळी जाऊ नये हे ठीक आहे, पण लोकांचा उपासमारीमुळे सुद्धा बळी जाता कामा नये ना. लोकांना काम मिळत नाही, लोकांचे धंदे चालत नाहीत म्हणून लोक मरायला लागली, तर ती करोनामुळे मेली नाही, दुसऱ्या कारणामुळे मेली. त्यांनी आत्महत्या केली का ती मेली उपासमारीने. तर तो जो काही बळी असेल तो कमी क्लेशदायक आहे का? म्हणजे त्यामुळे करोनाच्या संकटाला मुकाबला करताना ज्यांचं पोट अवलंबून आहे अगदी रोजच्या कामावरती, रोज काहीतरी त्यांना मिळालं पाहिजे, त्यांना समोर सगळा अंधार दिसतोय आज. मग तुम्ही काय करणार की तबलिगी जमात तबलिग जमातचं जे काही ज्या पद्धतीचं म्हणजे चुकीचंच होतं त्याचं काही समर्थन करण्याचं कारण नाही, परंतु त्याचं तुम्ही हिंदू मुस्लिम तुमची मंडळी राजकारण करणार? त्याच्या पलीकडे जाऊन आता जो वांद्र्याला आंदोलन झालं पुन्हा त्याच्याबद्दल तसंच असलं जाणार? पण त्या ठिकठिकाणच्या देशातल्या आंदोलनामध्ये सगळ्या धर्माचे गोरगरीब वर्ग रस्त्यावरती उतरला होता. या पद्धतीने त्यांनी रस्त्यावरती येणं एकत्र येणं हे त्यांच्याही दृष्टीने धोक्याचं होतं, पण तो धोका त्यांनी का पत्करला हे लक्षात घ्या. कारण त्यांच्या पुढे जर काही चॉईस दिसत नसेल, अंधार दिसत असेल, तर ते नाईलाजाने असे रस्त्यावरती आले आपला सामूहिक संताप व्यक्त करण्यासाठी. त्यामुळे आता लॉकडाऊनचा काळ 3 मे पर्यंत आहे, त्यानंतर टप्प्याटप्प्याने नियंत्रण उठवली जातील. करोनाशी आपण कशाप्रकारे मुकाबला करू त्याच्यावरती ते सगळं अवलंबून आहे. केंद्र सरकार बारकाईने गोष्टी वेगवेगळ्या राज्यांवरती लक्ष ठेवणार आहे, कुठे कशी प्रगती होत आहे त्याच्यावरती सगळं पुढचं धोरण ठरणार आहे. परंतु राज्यांना सुद्धा आपल्या जबाबदारीचं पालन करावं लागतं आणि ते करत आहेत. महाराष्ट्रासारखी राज्य, केरळसारख्या राज्यांनी मोठी प्रगती केली त्याबाबत. तेव्हा ज्या ठिकाणी आपलं आपल्या पक्षाचं सरकार नाही त्यांच्याबद्दल सर दोन चांगले शब्द बोलायला हरकत नाही. जर मोदीजींनी काही चांगलं काम केलं तर आम्ही किंवा स्वतः उद्धव ठाकरे तर त्यांचं वारंवार कौतुक करतात, ते सहकार्य करत देत आहेत म्हणून. पण थोडं त्या त्या राज्यांचं सुद्धा कौतुक करायला हरकत नाही की ज्यांनी चांगलं काम केलं जर आपल्या पक्षाची नसली तरी. उलट तुमच्या पक्षाचे म्हणजे भारतीय जनता पक्षाचे या काही मंडळींनी लॉकडाऊनच्या काळात संचारबंदीच्या काळामध्ये सगळ्या नियमांचं भंग केलेलं आहे. मग ते मध्य प्रदेशात असतील किंवा येडियुरप्पा असतील, अनेक ठिकाणी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी सगळेच बंद करून टाकलेलं होतं. आणि त्यावरती बरीच टीका झाली ज्या पद्धतीने त्यांनी सगळ्या काही गोष्टी केल्या त्या. त्यामुळे सगळंच आपलं आणि आपल्या पक्षाचं बरोबर असतं असं मानून चालू नका. तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्या, विरोधी पक्षांना विश्वासात घ्या. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग असतील, बाकी ज्येष्ठ नेते आहेत, अनुभवी नेते आहेत वेगवेगळ्या पक्षांचे, त्यांचा सल्ला घ्या. जसा तुम्ही मुख्यमंत्र्यांचा सल्ला घेतला वेगवेगळ्या, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण तोही उशिरा घेतला सल्ला, तुम्ही अगोदर घ्यायला पाहिजे होता, त्यांच्याशी अगोदरच बोलायला पाहिजे होते. त्यामुळे आता दर आठवड्याला तुम्ही जी काही भाषणं द्याल त्यामुळे लोकांचं पोट भरणार नाही. मोदीजी लक्षात घ्या, तुम्ही चांगली प्रवचनं देता, तुम्ही चांगली भाषणं देता, तुमचे शब्द खूप चांगले वापरता, शैली चांगली आहे तुम्हाला, तुम्ही लोकांना मंत्रमुग्ध करता. पण एक लक्षात घ्या, केवळ शब्दाने पोट नाही भरत लोकांचं, लोकांचं पोट भरण्यासाठी काही वेगळ्या गोष्टी कराव्या लागतात ज्या फारशा ग्लॅमरस नसतात, पण डिटेलिंगमध्ये लक्ष द्यावं लागतं. ते डिटेलिंगमध्ये लक्ष द्या आणि लोकांचे पोटापाण्याचे प्रश्न हे तुम्ही अजेंड्यावर घ्या,
त्यावरती फोकस करा, जे तुम्ही फोकस केलेले नाही. चिदंबरम यांनी सुद्धा तुम्हाला दाखवून दिलेले आहे. रघुराम राजन यांनी सुद्धा काही चार गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, सरकारला काय करता येईल त्याच्याकडे जरा लक्ष द्या तुम्ही. ज्या विषयामधले जे तज्ज्ञ आहेत त्यांचंही मार्गदर्शन घ्या. तुम्ही सतत मार्गदर्शन करावं असं नाही, तुम्हालाही मार्गदर्शन कोणी केलं तर त्यात काही चुकीचं आहे किंवा कमी पडायचं आहे असं मानायचं कारण नाही आहे. मला असं वाटतं की या पुढच्या टप्प्यामध्ये सरकार लोकांना, सर्वसामान्य लोकांना, ज्यांना करोना झालेला नाही आहे पण ज्यांना जगायचं आहे, ज्यांना जगण्यामध्ये खूप अडचणी येत आहेत, ज्यांना खूप क्लेश सहन करावा लागतात, त्या गोरगरिबांच्या प्रश्नांना, दैनंदिन प्रश्नांना तुम्ही अधिक प्राधान्य द्या. त्यांना त्यांच्यासाठी काही ते पॅकेजेस तुम्ही अनाऊन्स करा, जाहीर करा, ती राबवा. त्यांच्या हातात पैसे जातील ताबडतोब असं बघा. त्यासाठी ते आणि त्यांच्या कुटुंबांसाठी तुम्ही प्रथम लक्ष द्या. देशातला मध्यम वर्ग, पांढरपेशा वर्ग, श्रीमंत वर्ग, त्याचा सल्ला, त्याचे विचार, त्याचे प्रश्न हे आपण मग त्याच्या संबंधी विचार करू. आज प्रश्न गोरगरिबांचा आहे. एकीकडे तुम्ही देशाची आरोग्य व्यवस्था बळकट करण्यावरती भर द्या पण त्याचवेळी लोकांना जे अत्यंत रोज जगायला अत्यंत क्लेश होत आहे, दुःख होत आहे, अत्यंत त्रास सहन करायला लागतोय त्यांचा विचार करा. तो त्यांचा तुम्ही विचार कराल अशी मी इथे आशा व्यक्त करतो आणि आता इथेच थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य सांगा. पण अर्थातच सभ्य आणि सुसंस्कृत शब्दामध्ये आपण लवकरच पुन्हा भेटणार आहोत. नमस्कार. तो दिवा लावत होता पंखा चालू होता ना असं आपल्याला सवय.